नमस्कार, मी सारिका साळुंखे. एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कांजूरमार्गमध्ये विविध क्रीडा साधनांनी युक्त असलेल्या शहीद जयवंत पाटील या उद्यानाचा लोकार्पण सोहळा करून नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली आहे. कांजूरमार्ग झेवियर शाळेसमोर मुंबई महानगरपालिका आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या खासदार निधीतून उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाला शहीद जयवंत पाटील यांचे नाव देण्यात आले असून लहान मुलांकरिता आवश्यक असलेली सर्व खेळाची साधने इथे ठेवण्यात आली आहे. उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन अहिर आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लालफित कापून या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार श्याम सावंत, माजी आमदार शिशिर शिंदे, आमदार अशोक पाटील, आमदार सरदार तारासिंह तसेच इतर स्थानिक नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी केले गेले तर उद्यानाचा लोकार्पण सोहळा करून परिसरातील नागरिकांना दिवाळीनिमित्त अनोख्या स्वरूपातील अशी भेट प्रशासनाकडून देण्यात आली. उद्यानामध्ये हॉलीबॉल, स्केटिंग, जॉगिंग, लहान मुलांकरिता प्ले पार्क इत्यादी विविध प्रकारची क्रीडा साधने उपलब्ध आहेत. योगेश मावडे, एसनाईन न्यूज, मुंबई. महापौर संजय मोरे यांनी कापूरबावडी जंक्शन ते विनाताई ठाकरे चौकातील विविध रस्त्यांची पाहणी करून पुलाचे काम पूर्ण झाल्याने बंद असलेले रस्ते सुरू करण्याचे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपूर्वी कॅशर मिल परिसरामध्ये शाळकरी मुलाचा रस्ता ओलांडताना अपघाती मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता महापौर संजय मोरे यांनी कापूरबावडी जंक्शन, कोलशेत, मीनाताई ठाकरे चौक इत्यादी परिसरातील रस्त्यांची आज पाहणी केली. कापूरबावडी उड्डाणपुलाचे काम हे सुरू असल्याने येथील काही रस्ते बंद करण्यात आले होते. पाहणी दौऱ्यामध्ये पुलाचे काम पूर्ण झाले असल्याचे निष्पन्न झाले असून येथील बंद असलेले रस्ते पुन्हा खुले करण्याचे आदेश या दौऱ्यादरम्यान महापौरांनी दिले आहेत. या दौऱ्यास वाहतूक पोलीस अधिकारी, मठाधिकारी तसेच धरणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर स्थानिक नगरसेविका महेश्वरी तरे, संजय तरे त्याचबरोबर संबंधित महापालिका अधिकारी वर्गही दौऱ्यादरम्यान उपस्थित होता. मीनाताई ठाकरे चौक आणि कॅशरमिल परिसरात वाहनांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता स्थानिक नगरसेविका महेश्वरी तरे यांनी पादचारी पुलाची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे 3 वर्षापूर्वी केली होती. मात्र फ्लायओव्हर ब्रिजमुळे पादचारी पूल होणे शक्य नसल्याने महापौर संजय मोरे यांनी या ठिकाणी पर्यायी उपाययोजना म्हणून स्पीड ब्रेकर आणि सिग्नल यंत्रणा बसवण्याचं आश्वासन दिलं आहे. ते ऑलरेडी त्या दोन्ही ठिकाणच्या ज्या तक्रारी आमच्या स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी होत्या, जी काही लोकांची गैरसोय होत होती त्या संदर्भात त्यांनी माझ्याकडे ऑलरेडी पत्रकार केला होता आणि त्या अनुषंगाने आज वेळ घेतली आणि दोन्ही ठिकाणी व्हिजिट दिले आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय पण घेण्यात आलेला आहे. कापूरवाडीचा जो जुना राईट टर्न जो होता म्हणजे कोलशेतकडे जाणारा तो बंद होता ज्या ब्रिजचं काम चालू होतं. आता ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे आणि वाहतूकही सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे जो राईट टर्न जो आहे, जो त्यांचे अधिकार आहे त्या तिथल्या लोकांचा, कारण आज त्यांना एकतर विहंगकडनं वळसा घालून कोलशेत झालं होतं किंवा आपला जो वॉर्ड ऑफिस रेजिस्ट्रेशन तिकडनं वळसा घेऊन तिकडे कोशी जावं लागत होतो. त्यामुळे आणि बस सेवेला आमच्या ट्रान्सपोर्टची आपली परिवहन त्यांनाही त्या बसेस अशा तिकडे न्यायला होत होत्या आणि त्यामुळे मधल्या पॉकेटच्या लोकांना ती बस सर्व्हिस पण मिळत नव्हती. तर ह्या सगळ्याचा विचार करून तिथला राईट टर्न चालू करावा त्या दृष्टीने संबंधित आमच्या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना बोलून वस्तुस्थिती दाखवली आणि त्यांनी मान्य केलं की इथे राईट टर्न चालू करावं आणि त्याप्रमाणे लवकर त्याच्यावर कारवाई होते. आता कसं आहे की सिग्नल आहे, स्पीड ब्रेकर होता, परंतु त्यावेळेस तो त्याचा चालकाचा कंट्रोल गेला आणि स्पीड ब्रेकर उडून म्हणजे त्याच्यानं तो डायरेक्ट इकडे आला होता. इकडे ऑलरेडी झेब्रा क्रॉसिंग पण आहे, परंतु त्यामुळे आता तिथे सिग्नल लावणं, कारण हा इथे ही गल्ली आहे की लोकांचं येणं जाणं ज्यावर जास्त आहे, राबता जास्त असल्यामुळे इथे सिग्नल असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. आमच्या विद्युतच्या आमच्या अधिकाऱ्यांशी एकत्रित जॉईंट व्हिजिट दिल्यामुळे आता ते लवकरच ते सिग्नल यंत्रणा लागू होईल आणि प्लस जो स्पीड कंट्रोल करण्यासाठी अलीकडे आम्ही दोन ह्याच्यामध्ये अलीकडचा जो हे आहे एक्सेस आहे त्यांनी त्या इकडच्या दोन्ही स्पीड ब्रेक ह्याच्यामध्ये रमलाच लावतोय जेणेकरून स्पीड पण कंट्रोल होईल. सारिका साळुंखे, एसनाईन न्यूज, ठाणे. एसनाईनच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
पुणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात कसराई तलावाजवळ उभारण्यात आलेल्या पार्किंग प्लाझाबाबत जनजागृती न झाल्याने वाहतूकदारांनी पार्किंग प्लाझाकडे पाठ फिरवली आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने वाहतूक कोंडीला आळा घालण्याकरिता पार्किंग प्लाझा उभारण्यात आला. 30 वाहनांची पात्रता असलेला हा पार्किंग प्लाझा कसराई तलावाभोवती उभारण्यात आला असून याचा उद्घाटन सोहळाही पार पडला. मात्र नागरिकांमध्ये या पार्किंग प्लाझाबाबत योग्य ती जनजागृतीच नसल्याने येथे नागरिकांनी वाहनांची पार्किंग करण्यास पाठ फिरवली आहे. या पार्किंग प्लाझाचे काय चार्जेस आहेत किंवा फ्री आहेत याबाबत नागरिकांना कुठल्याही स्वरूपाची माहिती अद्याप पोहोचलेली नाही. त्यामुळे तलावाभोवती दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची पार्किंग अद्यापही केली जाते. परिणामी तलाव परिसरात येणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होतीय. महानगरपालिकेने सध्याही फ्री सेवा नागरिकांसाठी ठेवली असून नागरिक तितकासा त्याचा लाभ घेत नाही. एकंदर नेहमीप्रमाणे ठाणे महानगरपालिका नागरिकांकरिता विविध प्रकारचे उपक्रम राबवते, मात्र तिची देखभाल करण्यास दिरंगाई करत असल्याचे पुन्हा एकदा या पार्किंग प्लाझावरून समोर आले आहे. सारिका साळुंखे, एसएनएन न्यूज, ठाणे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त गडकरी रंगायतन येथे नाट्य संगीत कार्यक्रमांतर्गत मराठी रंगभूमीतील निर्माती कलाकारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मराठी रंगभूमी दिन गडकरी रंगायतन येथे साजरा केला गेला. संगीतप्रेमी चंद्रशेखर मोरे आणि प्राजक्ता आयरे यांनी नाट्यसंगीत कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात प्रथमच केले होते. यावेळी शुभधा रादरकर यांनी नाट्यनिर्मितीपासून नाट्यसंगीताचा प्रवास येथे उलगडला. उपस्थित कलाकारांनी जुन्या नाटकामध्ये कलाकार कशाप्रकारे संगीत आणि नाट्य यांची धुरा सांभाळायचे ते आपल्या गीतातून सादर केले. प्राजक्ता जोशी, मयूर सुकाने, मुनीष कैकडा, नुपूर गाडगे इत्यादींनी विविध प्रकारचे नाट्यसंगीत या कार्यक्रमाअंतर्गत सादर केले, तर प्रेक्षक वर्गाला मराठी रंगभूमी दिनानिमित्त अनोखी भेट या कार्यक्रमातून दिली. आयोजिका प्राजक्ता आहिरे यांनी या उपक्रमामागील आपली भूमिका एसमांशी बोलताना स्पष्ट केली. मी आणि चंद्रशेखर मोरे निर्मित नाट्यगीत रंग हा आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनानिमित्त आम्ही ह्या कार्यक्रमात सादर करत आहोत. आणि ह्या कार्यक्रमाचं एक छोटंसं वैशिष्ट्य असं की ही लोप पावत चाललेली जी नाट्यसंगीताची जी कला आहे जी लोप पावत चाललेली आहे तर त्याचा पुन्हा एक वेगळ्या रीतीने निर्मिती करून आम्ही आणत आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये 1943 पासून ते आत्तापर्यंतची गाजलेली गाणी आणि बालगंधर्वांच्या आठवणी, अण्णासाहेब किर्लोस्करांच्या आठवणी या कार्यक्रमातून आम्ही पुन्हा एकदा जागवलेल्या आहेत. आणि एक वेगळं काहीतरी करावं, मी एक ठाण्याच्या ह्या सांस्कृतिक नगरीत एक ठाण्याच्याच कन्येने एक सांस्कृतिक मेजवानी या मराठी रंगभूमी दिनाकरता आणलेली आहे. आणि त्याने तुम्ही सगळ्या ठाणेकरांनी त्याचा म्हणजे भरपूर आस्वाद घ्याल. 1843 साली मराठी संगीत रंगभूमीचा जन्म झाला आणि त्या काळापासूनची जी गाणी आहेत ती आपण ह्या कार्यक्रमात आणलेली आहे सादरीकरणासाठी. आणि असं नाही की त्या जो ऐकणारा जो रसिक आहे तो रसिक फक्त ज्येष्ठ आहे, तर आत्ताचं यंग जनरेशनसुद्धा आवडीने या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि त्याचा आस्वाद घेत आहे.
ते चंद्रशेखर मोरे यांनी उभारण्यात आलेल्या स्टेजच्या सेटअप विषयी माहिती दिली. नाट्य संगीत आहे आपलं, ते कुठेतरी कमी होत चाललं, लोक पावलं चाललं असं वाटत होतं आणि याची एक गरज आपल्याला आहे असं मला कुठेतरी वाटतं. म्हणून मी हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातही ठाण्यात, म्हणजे ठाणे ही आपली कलेची नगरी आहे, त्याच्यामुळे ठाण्यात करताना खूपच आनंद होतो. गवळण, नांदी इत्यादी विविध प्रकारच्या संगीताचा कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांनी आनंद घेतला. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार.